नमस्कार, आज आपण मक्याचे अप्पे कसे तयार करायचे हे पाहणार आहोत. हे अप्पे पहा, मस्त असे मऊ लुसलुशीत जाळीदार तयार झालेले आहेत आणि अगदी टम्म फुगलेले आहेत. हे अप्पे बनवायला अगदी सोपे आहेत, झटपट तयार होतात, चवीला खूप चविष्ट लागतात. तुम्ही हे अप्पे मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा संध्याकाळी काही हलकं फुलकं खायचं असेल तर हा अगदी उत्तम पर्याय आहे. अप्प्यांसोबतच मस्त अशी झटपट तयार होणारी चटकदार चटणी देखील बनवून दाखवणार आहे. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा. मक्याचे अप्पे तयार करण्यासाठी सर्वात आधी एका मिक्सिंग बाउलमध्ये एक वाटी बारीक रवा काढून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा एक दोन वेळा मिक्सरला फिरवून घेऊ शकता. आता ज्या वाटीने रवा मोजून घेतला त्याच वाटीने मोजून बरोबर अर्धी वाटी पोहे घ्यायचे आहेत. पोहे हे रोजच्या वापरातील कांदे पोहेच घ्यायचे आहेत. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले अर्धी वाटी पोहे काढून घेऊयात. आता पोह्याची एकदम बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. तयार केलेली पोह्याची पावडर बाउलमध्ये काढून घेऊयात. आता पुन्हा ज्या वाटीने पोहे आणि रवा मोजून घेतला त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी दही घ्यायचं आहे. दही जास्त आंबट न घेता ताजंच दही वापरायचं आहे. आता मी या ठिकाणी एक वाटी मक्याचे दाणे सोलून घेतलेले आहेत. हे दाणे उकडून वगैरे घ्यायची अजिबात गरज नाही, ताजे दाणे घेतलेले आहेत त्यामुळे कच्चेच घालायचे आहेत. सध्या बाजारांमध्ये भरपूर मक्याचे कणीस येत आहे, त्यामुळे तुम्ही हा नाश्ता एकदा जरूर करून पहा. आता घेतलेले एक वाटी ताजे मक्याचे दाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मिरची अशी थोडीशी तोडून घालूया जेणेकरून व्यवस्थित बारीक होईल. लगेचच 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1/2 इंच आलं छान असं किसून घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून छान अशी मक्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. हे मक्याचे दाणे जास्त देखील बारीक न करता थोडेसे रवाळ ठेवायचे आहे, थोडेसे जाडसर ठेवायचे आहे. हे बारीक करताना पाणी वगैरे घालायची अजिबात गरज नाही. हे पहा, अशा प्रकारे मस्त असं मक्याच्या दाण्यांचं मी मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे. आता ही तयार करून घेतलेली पेस्ट आहे ती मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. आता हे मक्यांच्या दाण्यांचं जे मिश्रण तयार करून घेतलं आहे ते अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. हे पहा, मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. लगेच पाणी घालायची घाई करू नका, सुरुवातीला हे मिश्रण असंच कोरडंच मिक्स करून घ्या. असं व्यवस्थित मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. ज्या भांड्यामध्ये आपण हे मक्याचे दाणे बारीक करून घेतले होते त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. व्यवस्थित आपण हे पाणी हिसळून घ्यायचं आहे जेणेकरून जे मिश्रण आहे ते मिक्सरच्या भांड्याला उरणार नाही. आता लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून छान असं अप्प्यांसाठी लागणारं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. लगेच एकदम जास्त पाणी न घालता थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल आणि तुमचं पाण्याचं प्रमाण चुकणार देखील नाही. चला तर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून मस्त असं अप्प्यासाठी लागणारं बॅटर तयार करून घेऊयात. या प्रकारे थोडं थोडं पाणी घालून मस्त असं मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे. तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी एकदा पाहून घ्या. यापेक्षा जास्त पातळ देखील नको आणि घट्ट देखील नको, अगदी ह्याच पद्धतीचं तुम्हाला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता तयार करून घेतलेले मिश्रण 10 मिनिटांसाठी साईडला ठेवून देऊयात जेणेकरून आपण यामध्ये जो रवा आणि पोहे घातलेले आहे ते अगदी व्यवस्थित भिजतील आणि आपले अप्पे जे आहे ते मस्त असे जाळेदार आणि टम्म फुगतील. तयार केलेले मिश्रण भिजतंय तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊयात. चटणी तयार करण्यासाठी मी या ठिकाणी 1/2 वाटी सुको खोबऱ्याचे काप तयार करून घेतलेले आहेत. जर तुम्हाला या ठिकाणी सुको खोबरं वापरायचं नसेल तर ताजा ओल्या नारळाचे कापसुद्धा घेऊ शकता. 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 2 चमचे भाजलेले शेंगदाणे, 2 चमचे डाळ्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर, त्यासोबतच कढीपत्ता देखील लागणार आहे. आता हे घेतलेले सर्व साहित्य एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात. जर तुमच्याकडे ओला नारळ नसेल तर सुका नारळ जो असतो, सुकं खोबरं जे असतं ते 1 तास पाण्यामध्ये ठेवलं तरीसुद्धा चालतं, तरीसुद्धा खूप छान चटणी होते, एकदा ट्राय करून पहा. अशा प्रकारे मी सर्व साहित्य एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता लगेचच 1 मोठा चमचा साखर, 1 चमचा दही चवीनुसार मीठ घालायचं आहे. अगदी थोडंसं सुरुवातीला पाणी घालायचं आहे आणि छान अशी बारीक चटणी तयार करून घ्यायची आहे.
लागेल तसं थोडं थोडं पाणी घाला अंदाज घेत घेत. तुम्हाला घट्ट चटणी हवी असेल तर थोडं कमी पाणी घाला, जास्त पातळ चटणी हवी असेल तर थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवू शकता. अशा प्रकारे मस्त अशी मी चटणी बारीक करून घेतलेली आहे. हे पहा, परफेक्ट रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे. मी सुक्या खोबऱ्याची चटणी तयार केलेली आहे. तुम्ही ओल्या नारळाची चटणीसुद्धा तयार करून घेऊ शकता. अगदी याच पद्धतीने तयार करायची आहे. एका मिक्सिंग बाउलमध्ये ही पूर्ण चटणी काढून घेतलेली आहे. आता आपण चटणीला तडका देणार आहोत. तडका देण्यासाठी एका तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की लगेचच 1/2 चमचा मोहरी घालायची आहे, कडीपत्ता घालायचा आहे, त्यासोबतच 1 ताजी लाल मिरची घालायची आहे. तुम्ही या ठिकाणी सुकलेल्या लाल मिरचीचा वापरसुद्धा करू शकता. आता ही तयार केलेली कडकडीत फोडणी चटणीवरची घालायची आहे. मस्त अशी फोडणी आपण मिक्स करून घेऊयात. एकदम परफेक्ट आणि चवदार अशी आपली सुक्या नारळाची चटणी या ठिकाणी तयार झालेली आहे. अप्प्यांसोबत ही चटणी खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करून पहा. या ठिकाणी 15 मिनिटं झालेली आहेत. मी बॅटर भिजण्यासाठी साईडला ठेवलेलं होतं. आता आपण झाकण ओपन करूयात. व्यवस्थित पुन्हा एकदा मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी या ठिकाणी 1 मध्यम आकाराचा कांदा, 1 मध्यम आकाराचा टोमॅटो छान असा बारीक चिरून घेतलेला आहे. त्यासोबतच 1/2 वाटी मक्याचे दाणे घेतलेले आहेत. बारीक कोथिंबीर कापून घेतलेली आहे. हे घेतलेले सर्व जिन्नस बॅटरमध्ये घालून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बॅटर भिजल्यामुळे थोडंसं मला घट्ट वाटत आहे, त्यामुळे मी अगदी थोडंसं पाणी घालून बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेणार आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी. लगेच एकदम जास्त पाणी घालायचं नाही. अंदाज घेत घेत थोडं थोडं पाणी घाला. अगदी थोडंच पाणी लागणार आहे, जास्तीचं पाणी लागणार नाही. तुम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा बॅटरची कन्सिस्टन्सी पाहून घ्या. अगदी याच पद्धतीचं आपल्याला अप्प्यांसाठी लागणारं मिश्रण हवं आहे. यापेक्षा जास्त घट्ट किंवा पातळ नको आहे. एकदम व्यवस्थित असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. परफेक्ट. आता आपण लगेचच अप्पे बनवायला सुरुवात करणार आहोत. अप्पे बनवण्याच्या आधी फक्त 2 मिनटं खाण्याचा सोडा घालायचा आहे. यामध्ये फक्त 1/2 चमचाच खाण्याचा सोडा घालायचा आहे, जास्त घालायचं नाही. सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी फक्त 2 चमचे पाणी घालायचं आहे. व्यवस्थित घातलेला सोडा मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. सोडा घातल्यानंतर पुन्हा एकदा मिश्रणाची थिकनेस तुम्ही पाहून घ्या. अगदी याच पद्धतीचं आपल्याला बॅटर तयार करायचं आहे. आता असं सोडा घातल्यानंतर लगेच अप्पे बनवायला सुरुवात करायची आहे. एका साईडला मी गॅसवरती अप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे. लक्षात ठेवा, अप्पे बनवताना नेहमी अप्प्याचं भांडं चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. एकदम जास्तीचं देखील गरम करून घेऊ नका, नाही तर तुमचे अप्पे घातल्या घातल्या जळू शकतात. मध्यम चांगलं गरम करून घ्यायचं आहे. आता प्रत्येक अप्पे पात्राच्या खणाला तेल लावून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होणार आहे, आपले अप्पे शिजल्यानंतर व्यवस्थित निघतील, कुठेही चिटकून बसणार नाही. आता तयार केलेलं जे बॅटर आहे अप्प्यांचं, ते थोडं थोडं करून प्रत्येक अप्प्या पात्राच्या खणामध्ये घालून घ्यायचं आहे. एकदम जास्तीचं देखील मिश्रण घालायचं नाही, 1-1.5 चमचा घालायचा आहे. हे पहा या पद्धतीने. नेहमी लक्षात ठेवा, हे अप्पे बनवताना सुरुवातीला मध्ये मिश्रण न घालता कडेच्या खणांमध्ये घालायचं आहे. कारण अप्पे पात्र जे असतं ते मध्ये लवकर जास्त गरम होतं, त्यामुळे अप्पे लगेच जळू शकतात. त्यामुळे सुरुवातीला कडेने मिश्रण घालायचं आणि शेवटी मध्ये घालायचं. अशा प्रकारे सर्व अप्पेपात्राच्या खणामध्ये मी हे मिश्रण घालून घेतलेलं आहे. आता गॅसची फ्लेम कुठेही मोठी किंवा मध्यम ठेवायची नाही. अगदी कमी आचेवरती आपल्याला हे अप्पे शिजवून घ्यायचे आहेत. कमी आचेवरती व्यवस्थित शिजवून निघतात. वरतून थोडंसं तेल देखील घालायचं आहे. झाकण ठेवून आपण हे अप्पे अगदी कमी आचेवरती 3 मिनटं शिजवून घेऊया. या ठिकाणी 3-4 मिनटं झालेले आहेत. अगदी कमी आचेवरती मी अप्पे चांगले शिजवून घेतलेले आहेत. झाकण ओपन करूयात. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, अप्पे वरच्या बाजूनी पूर्ण कोरडे झालेले आहे. याचा अर्थ खालच्या बाजूनी अगदी व्यवस्थित भाजून निघालेले आहेत. आता प्रत्येक अप्प्यांची बाजू बदली करून घ्यायची आहे, उलटवून घ्यायचे आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, अप्पे एका बाजूनी अगदी व्यवस्थित भाजून निघालेले आहेत. रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे. मस्त असे टम्म फुगलेले आहेत. हे पहा, परफेक्ट. अशा प्रकारे मी सर्व अप्प्यांची बाजू बदली करून घेतलेली आहे. आता अप्पे दुसऱ्या बाजूने देखील अगदी कमी आचेवरती 1-2 मिनटं भाजून घेऊयात. थोडंसं वरतून तेल घालायचं आहे. आता झाकण वगैरे ठेवायची अजिबात गरज नाही. 2 मिनटं या ठिकाणी मी अप्पे भाजून घेतलेले आहे दुसऱ्या बाजूने देखील. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मस्त असे अप्पे खालच्या बाजूने देखील भाजून तयार आहे. अगदी मस्त असे टम्ब फुगलेले आहेत, जाळीदार तयार झालेले आहेत. रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे. आता हे अप्पे तयार आहेत. आता तयार करून घेतलेले अप्पे जे आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. याच पद्धतीने मी सर्व अप्पे तयार करून घेतलेले आहेत, एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत.
तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त असे आप्पे टंब फुगलेले आहेत, जाळीदार तयार झालेले आहेत, चवीला तर अतिशय चविष्ट झालेले आहेत. तुम्ही हे गरमागरम अप्पे खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा टोमॅटोच्या चटणीसोबत खाऊ शकता, खूप छान लागतात. कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून पहा, कारण ह्या सीझनमध्ये बाजारामध्ये भरपूर सारे मक्याचे कणीस आता आलेले आहेत, त्यामुळे एकदा तरी हा मक्याच्या कणसाचा दमदार नाश्ता झालाच पाहिजे. रेसिपी आवडली तर जरूर करून पहा. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.